नमस्कार मंडळी पुन्हाच एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे जीवन विकास या यूट्यूब चॅनेलवर मंडळी सध्याच्या या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण सर्वच जण कोमट पाणी पित आहोत मंडळी नुसतं कोमट पाणी पिल्यानंतर आपल्याला फायदे होतातच पण कोमट पाण्यामध्ये हा एक पदार्थ अत्यंत स्वयंपाकघरातील साधा आणि सोपा पदार्थ आपल्याला जर ॲड केला आणि जर हे पाणी जर आपण पिलात तर तुम्हाला सांगतो तुम्हाला जर भूक न लागण्याची समस्या असेल तर त्या समस्येवर हा रामबाण उपाय असेल तुम्हाला अशक्तपणा येतोय थकल्यासारखं वाटतंय दम लागतोय तर यावर सुद्धा हा उपाय असेल तुम्हाला झोप न लागण्याची समस्या असेल प्रतिकार शक्ती तुमची कमी होते सर्दी खोकला ताप वारंवार होतोय श्वसन संस्थेचे वेगवेगळे आजार तुम्हाला होत आहेत तर मंडळी हे दोन ते तीन मिनिट आयुष्यातले नक्कीच या व्हिडिओसाठी द्या तुम्हाला सांगतो तुमच्या या सर्व समस्यांपासून मुक्ती होणार आहे मंडळी आपण एक पाणी बनवणार आहोत कोमट पाणी आपण तर पितोच हे पाणी कशा पद्धतीनं काय प्रमाण आपल्याला वापरायचे केव्हा घ्यायचं आणि ह्या पाणी घेल्यानं घेतल्यानं आपल्याला कशा पद्धतीनं आपल्याला फरक पडणार आहे हे संपूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही सांगणारच आहे तर तोरी माझी एक आपणास नम्र विनंती असेल अजूनही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा तुमची एक लाईक मला असे शास्त्रशुद्ध आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी नक्कीच प्रोत्साहित करत असते तर मंडळी आपल्याला काय करायचं आहे कोमट पाणी करायचं आहे ज्या पद्धतीनं आपण नेहमी कोमट पाणी पितो तर ते कोमट पाणी करायचे आणि कोमट पाणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक मिठाचा प्रकार टाकायचा आहे आणि तो मिठाचा प्रकार आपल्याला सांगतो मिठाचे चार प्रकार आहेत साधे समुद्र मीठ असेल काळे मीठ त्यानंतर बीड लवण सांबर लोण आणि सैंधव मीठ हे पाच प्रकार मिठाचे आहेत यातील या आपल्याला सैंधव मीठ वापरायचं आहे तर बघा या सैंधव मीठाला रॉक सॉल्ट म्हणतात काही ठिकाणी त्याला शेंदे लोण म्हणतात सेंधा नमकही म्हणतात तर हे मीठ आपल्याला वापरायचं आहे हे सैंधव मीठ आपण का वापरतोय यामुळं पहिली जी गोष्ट आहे ते म्हणजे भूक न लागण्याच्या समस्येवर हे उत्तर आहे पचन संस्था सुधारते काय होतं तोंडातील जे सेलावरी ग्लॅन्ड्स आहेत की ज्या ग्रंथी उत्तेजित करतात ज्या ग्रंथी लाळ बनवतात त्या ग्रंथींना उत्तेजित करण्याचं काम हे सैंध मीठ करत असतं म्हणून लाळ ही आहे ती पचनास मदत करते हे पाणी पोटातील नैसर्गिक मेट आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड प्रोटीन यांना पचवणारे जे एन्झाईम्स आहेत तेही उत्तेजित करतं मंडळी हा झाला अशक्तपणावर उपाय सैंधव मीठ आपण वापरणार आहे चांगली झोप सुद्धा यामुळे येणार आहे काय होतं सैंधव मिठामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त आहे आणि सोडियम, सोडियम आपल्या शरीरातलं कमी झालं की अपुरी झोप मानसिक समस्या बेशुद्ध पडणं अशक्तपणा यांसारख्या समस्या वाढतात आणि म्हणून हे जे सॉल्ट वॉटर आपण आज बनवणार आहोत मिठाचं पाणी बनवणार आहोत हे मिठाच्या पाण्यामध्ये सोडियम असल्यामुळे सोडियमचं प्रमाणही वाढवतं या मिठाच्या पाण्यामध्ये ऑक्सिटॉसिन या घटकाची पातळी सुद्धा वाढवण्याची ताकद आहे तणाव झोप न येणं निराशा निगेटिव्ह विचार यांपासून अलिप्तता होते कारण या ऑक्सिटॉसिन हे जे संप्रेरक आहे जो शांत आणि विश्रांती घेण्यास आपल्याला नक्कीच मदत करत असते त्यानंतर कॉर्टिसोल आणि एडलाइन या अत्यंत हार्मफुल स्ट्रेस हार्मोन्सला कमी करण्याचं काम सुद्धा हे मिठाचं पाणी करणार आहे त्यानंतर मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्वसन संस्थेचे जे आजार आहेत याच्यामध्ये या मिठाच्या पाण्यामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकण्याचं काम केलं जातं सायनासायटीस सा असेल ब्रॉन्कायटिस सा असेल घसादुखी घशाचे विकार लंगचे विकार असतील सायनसवर लंग्सला लंगला डिटॉक्सिफाय करण्याचं काम हे पाणी करणार आहे कप गायब होणार आहे गरम पाण्यामध्ये जर सैन्य मीठ घालून वाफ घेतली तरी तुमची कप पूर्णपणे निघून जातो त्यानंतर सर्वात जो सध्याचा जो पिरियड आहे तो म्हणजे सर्दी खोकल्याचा घशाला त्रास होणं घसादुखी ख घशात खवखव होणे खारट पाण्यामुळे काय होतं घशातील या सुजलेल्या ज्या उती आहे त्या उतीमधील पाणी काढून टाकण्याचं काम हे मिठाचं पाणी करणार आहे हे मिठाचं पाणी आपण काय करतोय की कोमट पाणी केल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला सैंध मीठ टाकायचे व्यवस्थित मिक्स करायचे आणि एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे पाणी आपल्याला सिपसिप करत घोटघोट करत आपल्याला प्यायचं आहे सकाळी उपायशी पोटी आपल्याला हे पाणी प्यायचं आहे आणि सर्वात याच्यामध्ये जी गोष्ट आहे ते म्हणजे पेशींना लागणारे मिनरल्स आणि पेशींना लागणारे जे पोषक तत्व आहे ती एकदम व्यवस्थितरित्या पोचवण्याचं काम हेमेटाचं पाणी करतं आणि यामुळंच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मंडळी रोगप्रतिकारशक्ती आजच्या काळामध्ये या सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अत्यंत फायदेशीर आहे आणि मंडळी हा उपाय करा आणि गरजवंतांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर पुन्हा एकदा विनंती करतो की लाईक नक्की करा या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओ नवीन माहिती तोपर्यंत नमस्कार